पाहताय महाराष्ट्र न्यूज आणि आता घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा टॉप हेडलाइन्स मधून। सातारा लोणंदा रोडवर शिदोरी ढाब्याजवळ झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले। सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याबाबत सातारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सूचना दिल्या होत्या। गेल्या काही महिन्यांपासून खाणी बंद असल्यानं उपासमारीची वेळ आल्यामुळे आज वडार समाज संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाढवांसमवेत आंदोलन करण्यात आलंय। यावेळी विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासन व सरकारचं लक्ष वेधून घेण्याकरिता जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। जनावरांच्या चारा छावणीत मानखटाव तालुक्यात बिले अदा करण्यात आलेल्या 66 कोटींच्या रकमेत घोटाळा झाला असून या अनुषंगानं तक्रारी दाखल करण्यात आल्यात। या प्रकरणांचा तपास सुरू आहे किंवा नाही याचा थांगपत्ता लागत नसून याचा सोक्षमोक्ष जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीच लावावा अशी सडेतोड मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी केली आहे। 31 डिसेंबरचं सेलिब्रेशन करण्यासाठी शहरी तरुणाई ग्रामीण भागाकडे वळण्याची शक्यता असल्याचं लक्षात घेऊन सातारा जिल्ह्यातील कोयना व चांदोली अभयारण्यामध्ये 3 दिवस प्रवेशबंदी ठेवण्यात आली असल्याची माहिती कोयना वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप कुंभार यांनी दिली आहे। सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम असून आज जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 59 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली आहे। राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून ईडीसारख्या संस्थांचा वापर केला जात असल्याचा आरोप फेटाळून लावत त्यांना जर झोपेतही सरकार जाईल असं वाटत असेल तर मी काय करू असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला आहे। कोयना एक्सप्रेस मिरज पुणे मार्गावरील सिंदवणे आळंदी येथे दुहेरीकरणाचं काम सुरू झालंय। यामुळे या 4 दिवसांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। त्यामुळे या मार्गावरून धावणारी कोयना एक्सप्रेस 4 दिवस रद्द करण्यात आली आहे। श्री क्षेत्र नारायणपूर येथे नारायण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तजन्म सोहळा उत्साहात व गर्दी टाळत पार पडला। या दत्तजयंती सोहळ्यासाठी दरवर्षी अनेक राज्यातून लाखो भाविकांची हजेरी असते पण यावर्षी मात्र कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीत सोहळा साजरा करण्यात आला आहे। ब्रिटनमधून पुण्यात आलेल्या 542 प्रवाशांपैकी अद्याप तब्बल 109 प्रवाशांचा शोध लागला नसून ते नॉट रिचेबल आहे त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची धाकधूक वाढली आहे। या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं पोलिसांना पत्र दिलं असून या प्रवाशांचा त्यांनी त्यांच्या यंत्रणेतूनही शोध घ्यावा अशी विनंती केली आहे। टाळेबंदीच्या 6 महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात 10 लाखांहून अधिक ग्राहकांनी वायरलेस ब्रॉडबँड कनेक्शनची सेवा घेतली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोबाईल इंटरनेटपेक्षा वायरलेस ब्रॉडबँडचा आधार घेतला असून वर्क फ्रॉम होमसाठी या इंटरनेटचा वापर केला जात असल्याचा निष्कर्ष टेलिकॉम तज्ज्ञांनी काढला आहे।